ज्याला वाचता येत आहे पण वाचत नाही तर त्या त्याच्यात आणि एका अंगूठात छाप व्यक्तीमध्ये फरक करायला मग हो आपण yes. नेहमी दोन गोष्टीतून शिकतो माणसं आणि पुस्तकं आणि पुस्तकं कोण घेत माणसं बेसिकली आपण दुसऱ्या माणसांकडूनच शिकतो नेहमी ठीक आहे मग तू म्हणशील मी वाचलंच का पाहिजे मी ऐकेन ठीक आहे मला आता नरेंद्र मोदीकडनं शिकायचंय त्याच्याबरोबर अपॉइंटमेंट फिक्स कर करू शकशील नाही मग मी त्याची बायोग्राफी वाचणार मला स्टीव्ह जॉब्स घेऊन ये स्टीव्ह जॉबला मला शिकायचंय सो so वी हॅव टू रीड हिस ऑटोबायोग्राफी सो so पुस्तक हे असं माध्यम आहे ज्याच्यामुळे ह्युमन एव्होल्युशन एवढं फार वाढलंय अँड वी आर रुलिंग द अॅनिमल किंगडम कारण मी अशा माणसांकडनं पण शिकू शकतो आणि त्याचा फायदा घेऊ शकतो ज्यांना मी ओळखतही नाही कधी भेटलो पण नाही आयुष्यात हे का झालंय कारण जनरेशन टू जनरेशन ते नॉलेज पास ऑन होत गेलं ना आता भारतातला हत्ती साऊथ आफ्रिकेतल्या हत्तीचा कुठलाच फायदा घेऊ नाही शकत त्याच्या ज्ञानाचा त्याच्या अनुभवाचा राईट पण मी जॉब्स कडनं भरपूर शिकलो ना तो माझ्या जातीचा आहे ना तो माझ्या धर्माचा आहे ना तो माझ्या देशाचा आहे ना मी त्याला कधी भेटलोय पण त्याची अख्खी आत्म आत्मकथा वाचली आहे आणि भरपूर शिकलो आणि ते बुकलेट मध्ये अप्लाय केलंय कळतंय आणि म्हणूनच आपण राज्य करतोय पूर्ण जगावरती आणि सगळे इतर प्राणी आपल्या अंडर येतात ते एकाच कारणामुळे बाकीचे सगळे जे स्पीशीज आहेत त्याचे नेक्स्ट जनरेशन परत शून्यापासून सुरू होते आपलं तसं नाही होत आपण शून्यापासून सुरू नाही करत कारण हा माईक जो मी वापरतोय मला माहित नाही कुठल्या माणसाने वापरलाय हा बनवलाय पण मी त्याचा फायदा घेतोय राईट असं आहे सो आणि इट इज इम्पॉ इट इज पॉसिबल टू स्पीक विदाउट थिंकिंग कधी कधी असं होतं ना अरे मी असं नाही बोलायला पाहिजे होतं होतं असं बट इट इज इम्पॉसिबल टू राईट विदाउट थिंकिंग असं कधीच होणार नाही की मी मी काहीतरी लिहिलं मी विचार तर लिहिलं मी असंच लिहिलं असं होतच नाही आता व्हॉट्सअपवर मेसेज लिहिताना पण आपण दहा वेळा बॅक स्पेस बटन दाबतो काही चुकलंय का बघतो ते परत खोडतो लिहितो आणि मग ते सेंड करतो मग मला सांग लेखकांनी पण हा करताना हे सगळं प्रवासातून गेलेत ते है ना म्हणजे ते सगळे अनवॉन्टेड गोष्टी त्यांनी खोडल्या गाळल्या आणि आपल्याला काय मिळते फक्त छान छान फुलं बाकी सगळा पालापाचोळा निघून जातो आणि व्हॉट वी गेट ओन्ली ब्युटिफुल फ्लावर्स नॉट द वीड्स आणि म्हणून मी वाचनाला नेहमी प्राधान्य देतो येस दादा थँक्यू